राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होतीये. विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर मोठे निर्णय समोर येऊ शकतात असं म्हटलं जात आहे. मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर योजनेतील शासकीय मालकीची जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला 25% जमीन अधिमूल्य भरण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असं कळत आहे. शिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात ग्रॅज्युएटीच्या कमाल मर्यादेसंदर्भात सुद्धा बैठकीत निर्णय होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटनांचे आर्थिक मापदंड वाढवले जातील असं देखील कळत आहे. तर मंत्रिमंडळामध्ये कोणते निर्णय नेमके घेतले जाऊ शकतात आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊयात. दूध उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीच्या घोषणेची शक्यता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचं आर्थिक मापदंड वाढवलं जाऊ शकतं. सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ग्रॅज्युएटी मृत्यू ग्रॅज्युएटी मर्यादा 14 लाखावरून 20 लाखावर नेली जाऊ शकते. मुंबईच्या घाटकोपरमधल्या आंबेडकर नगरच्या पुनर्विकासासाठी 25% जमीन अधिमूल्य भरलं जाऊ शकतं. यासंदर्भात सुद्धा निर्णय होऊ शकतो. या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊयात. प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेलेत. रिद्धेश, आज महत्वाची बैठक पार पडते आणि निवडणुका आता अगदी तोंडावर आहेत म्हणता येईल. कुठले नेमके महत्वाचे निर्णय समोर येऊ शकतात? कोणकोण बैठकीला उपस्थित असेल? नक्कीच, आपण पाहिलं तर निवडणुकीच्या तोंडावरती आजची ही मंत्रिमंडळांची बैठक आहे ती खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये जे सर्व मंत्री असतील ते देखील उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील. त्यातील आपण पाहिलं तर रमाबाई आंबेडकर योजनेअंतर्गत जो MMRDA आहे ती 25% जमीन अधिमूल्य भावांनी भरण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाहिलं सेवानिवृत्त ग्रॅज्युएटी आणि मृत्यू ग्रॅज्युएटी यांच्या मर्यादामध्ये जो आहे तो 14 लाखावरून 20 लाखापर्यंत नेण्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्या संदर्भात देखील निर्णय घेण्यात येणार आहे. एकंदरीत पाहिलं आजच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय हे घेण्यात येणार आहे. आणि त्यामुळे दुसरीकडे पाहिलं तर निवडणुका देखील तोंडावर आहे, त्यामुळे खूप मोठे निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये घेतले जाईल. मात्र आजच्या बैठकीमध्ये कुठले महत्त्वपूर्ण निर्णय हे घेतले हे देखील आता येणाऱ्या तासामध्ये हे नक्कीच समजणार आहे. जी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.